बोलतो उद्योजकाचा ताळेबंद म्हणजे काय? तीन चार प्रकार आहेत त्याच्यात उद्योजकतेचे. बिले ताळेबंद म्हणजे काय माहिती आहे का? पहिले तर आपल्याला पैसा समजला पाहिजे. पैसा समजणं म्हणजे काय माहिती आहे का? नोटा मोजता येणं नव्हे. पैसा समजणं म्हणजे मेरे पास कितना आहे, महिने कितना डाला, कितना बना आहे. म्हणजे मारवाडी लोकांची, गुजराती लोकांची स्टाईल आहे. मी एवढं टाकले मला किती पाहिजे सांग. पहिल्यांदा उद्योजक काय करतात माहिती आहे का? बिझनेस टाकायचे म्हणजे एक तर फुशारकी मारायसाठी व्यवसाय चालू केलेला असतात. काही जण कॅटेगरीज सांगतो मी, कोणाला तरी दाखवायसाठी की माहिती काय. आणि ज्यांच्याकडे पैसे असतात का वडिलांकडं, ते माझ्या पोराचं लग्न हो, त्याच्याकडे पैसे असतात म्हणून पोराला काहीतरी टाकून देतं, हॉटेल फिटेल, त्याला व्यावसायिक म्हणायचं. ह्याच्यात काय होतं, व्यवसाय टाकला तुम्ही बघितलं असून मोठमोठाले उद्घाटनं करते, हिरोला आण, याला आण, त्याला आण, पुष्पगुच्छ, याचा मान, त्याचा मान, त्याचा मान. आणि त्या मानामानात ते 5-50 हजार रुपये पहिल्याच ठोक्यात लॉसमध्ये असते, ते ताळेबंद करत नाही. माझं एक म्हणणं आहे की व्यवसाय हा ग्राउंड झिरोपासून असला पाहिजे. पहिल्यांदा पहिले 5 वर्ष काहीच अतिरिक्त खर्च नसला पाहिजे, म्हणजे उद्घाटन असेल अशा गोष्टी असतात. सेकंड थिंग काय होती, व्यवसाय काही 1-1.5 वर्ष चालू झाला की आपल्या नात्यागोत्यातले लोक असतात, मित्र असतात आपले. आपण मित्र काही याला, समज आपलं हॉटेल आहे, पैसे राहू दे रे तुझ्याकडून घेणार का. एक तर बीडमध्ये एकाने कपड्याचं दुकान टाकलं, 3 महिने पहिले अख्ख्या नात्यागोत्यात त्यांनी कपडे उधार दिले, एकाने पैसे दिले नाहीत, नंतर बंद करावं लागलं दुकान. म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी नात्यांनी, व्यवसायाच्या ठिकाणी मित्रांनी हा दुसरा लॉस आहे, तो ताळेबंद एक चुकतो. आणि 90% ताळेबंद हा CA कडे ठेवायचा आणि बँकेत अकाउंटिंग ठेवायचं, कॅश पैसे घेऊन फिरायचं नाही. आणि तिसरी गोष्ट काय होती, 4-5 वर्ष थोडे पैसे कमवले उद्योजकाने, बरेचसे उद्योजक यांनी बंद पडलेत, थोडा पैसा आला की त्याला वाटतं मी पांढरा शर्ट घालावा, थोडा पैसा आला की त्याला वाटतं मी Mpsc स्कॉर्पियोतून हात बाहेर काढावा, थोडा पैसा आला की त्याला वाटतं मला आता युवा उद्योजक नाही, युवा नेता म्हणलं पाहिजे, थोडा पैसा आला की त्याला वाटतं आता मी रक्तदान शिबिर घेतो, थोडा पैसा आला की वाटतं त्याला मी कोणाला तरी मदत करतो. मी तुम्हाला सांगतो, बिझनेस करायचा पहिले 10 वर्ष एकदम कमर्शियल राहा, नो सोशल वर्क्स. पहिले स्वतःचा पाया मजबूत करा, कारण की आपल्या व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 10 ते 20 कुटुंबाचं घर चालत असतं. आपण जर मूर्खासारखं वागलो तर त्या 10 जणांच्या कामाला हात आपण देतो. तर ताळेबंद हा बँक अकाउंट आणि दुसरं म्हणजे CA पकडला पाहिजे, अतिरिक्त खर्च टाळणे आणि प्रसिद्धीच्या मोहात पडणे, हे दोनच लॉस आहेत. धन्यवाद सर.